विधायक आशीष जायसवाल, इन्होंने शिंदे गट के होने वाले दशहरा मेलावा आयोजन की जानकारी देते हुए कहा कि 5 तारीख को होने वाले इस कार्यक्रम में विदर्भ से बड़ी संख्या में शिवसैनिक उपस्थित रहेंगे। पूर्ण महाराष्ट्रातून मोठा अभूतपूर्व प्रतिसाद आहे आणि लोक खूप मोठ्या संख्येने जायला तयार आहेत। जरी दशहरा असला प्रत्येक तालुक्यात आणि भागात, परंतु एक आगळंवेगळं लोकांचं आकर्षण आहे आणि या दशहरा मेळाव्यात मोठ्या प्रमाणामध्ये बसेस जाणार आहे, जी इतिहासात कधी गेले नाही तेवढ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी। सध्या या संदर्भामध्ये एकंदरीत जिल्ह्याची माहिती सांगू शकणार नाही, परंतु लोक खूप आहे, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रवास, त्यांचं जेवण, त्यांचं राहण्याची व्यवस्था, कारण की लांब अंतर फार लांब आहे, उत्साह खूप आहे लोकांचा, परंतु आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना नेण्याची गैरसोय देखील होऊ नये याची देखील काळजी घ्यायची, त्यामुळे एक यादी आम्ही तयार केलेली आहे आणि प्रत्येक तालुक्यातून किमान जेवढे शक्य आहे तेवढे बसेस आम्ही नेण्याचा प्रयत्न करत आहोत। मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये बद्दल मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आपण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला असं विचारावं की आम्ही सर्व लोक या संदर्भात वाट बघत आहोत, लवकरात लवकर तो निर्णय झाला पाहिजे, कारण की खूप मोठ्या प्रमाणात मागील 3-3.5 महिन्यामध्ये विकासाची कामं थांबलेली आहे, ती आता गतीने सुरू झाली जरी असली परंतु त्याला अधिक गती देण्याची गरज आहे। त्यासाठी पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय नियुक्ती होणे आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की सरकार या संदर्भात लवकरात लवकर निर्णय करेल।